बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते. महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवरती केंद्र सरकारची दोन पथकं मुंबई आणि पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मुंबई पुण्यातील कोरोना रुग्णांचा आलेख हा वाढताच आहे. या पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकारची दोन पथकं जी आहेत तर ती परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवरती केंद्र सरकारची दोन पथकं जी आहेत तर ती परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मुंबई आणि पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारची दोन पथकं जी आहेत तर ती महाराष्ट्रात येणार आहेत. याचबद्दल अधिक माहिती घेऊयात प्रशांत गोडसे, आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेत. प्रशांत, काय आहे अधिकचे अपडेट्स? सुनील, महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवरती केंद्र सरकारची दोन पथकं तयार करण्यात आली आहेत. ही जी काय ही पुणे आणि मुंबईमध्ये जो कोरोनाग्रस्तांची जी वाढता आली की त्यावरती त्याचा देखील आढावा घेणार आहे. आणि ज्या पद्धतीने लॉकडाऊन काळामध्ये काही नियमांचं उल्लंघन केल्याबाबतच्या तक्रारी या केंद्राकडे मुंबईमधनं गेल्या आहेत, त्याचा देखील ते आढावा घेणार आहे. यामध्ये मुख्यत्वे अत्यावश्यक सेवेमध्ये ज्या काही सुविधा या जनतेला पुरवले जात आहे का, किंवा मेडिकल आरोग्य विभागाकडनं ज्या पद्धतीने कोरोनाग्रस्तांची ट्रीटमेंट केलं जात आहे, त्या मेडिकल वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर असो नर्स असो यांना व्यवस्थित किट मुहैया केले जात आहे का, तसेच कशा पद्धतीने या ठिकाणी जे बाहेरच्या राज्यातील कामगार सध्या कामासाठी राज्यात आलेले आहे, महाराष्ट्रामध्ये मुंबईत आहेत पुण्यात आहेत, त्यांना या काळामध्ये अन्नधान्य पुरवठा त्यांची या सरकारकडनं काही व्यवस्था केली जाते का, याबाबत देखील ही जे पदक आहे ते आढावा घेणार आहे. त्यामुळे आपण जर बघितलं पूर्ण देशामध्ये अशा प्रकारचे चार राज्यामध्ये हे पथक जाणार आहे, त्यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगाल अशा चार राज्यांमध्ये हे पथक जाणार आहे. आणि त्या ठिकाणी नेमकं लॉकडाऊन काळामध्ये काही नियमांचे उल्लंघन झाले का, लॉकडाऊन काळात काही उल्लंघन केले का, याचा देखील ते आढावा घेणार आहे. त्यामुळे निश्चितच आता नेमकं राज्यामध्ये आल्यानंतर काय काय निदर्शन असते तर हे पाहावं लागणार आहे. निश्चितच. मात्र या केंद्राच्या पथकामध्ये कुणाकुणाचा समावेश आहे या संदर्भामध्ये काही माहिती मिळते का? आता सध्या याबाबत माहिती मिळाली नाही, मात्र केंद्र सरकारने याबाबत परिपत्रक जारी केलं असल्याची माहिती समोर येते. निश्चितच, धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीबद्दल. तर महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवरती केंद्र सरकारची दोन पथकं जी आहेत तर ती मुंबई आणि पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. खरं तर मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ होती आहे, त्या पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकारची ही दोन पथकं ही आढावा घेणार आहेत.